लवकरच लोकसभा व विधानसभा निवडणूक होत असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळावे यासाठी लोकप्रतिनिधी कामाला लागले आहे. भाजपच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार मदन येरावार यांनी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. आता यापुढे विस्तीर्ण चर्चा करणार नाही, काम करणाऱ्यांनी काम करायचे, जमत नसेल तर बाजूला व्हायचे अशा शब्दात फटकारले. अधिवेशनात गैरहजर राहायचे असेल तर आम्हालाही पत्र द्यावे लागते. 2014 निवडणुकीत भाजपला यश मिळाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षांना लिहिलेल्या पत्राची आठवण करून दिली. भाजपच्या या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती कशी राहील याचे सूचक संकेत दिले. आणि काय करत आहो, आता ही बैठक झाली याच्यानंतर मी पुन्हा तुमच्याशी कधीही या इतका विस्तीर्ण संवाद साधणार नाही. याच्यानंतर अध्यक्षांनी फक्त कोणत्या कार्यकर्त्यांनी काय केलं एवढा अहवाल घ्यायचा. ज्याची इच्छा नसेल त्याला दूर करायचं, त्याची इच्छा असेल त्याला इन्क्लूड करायचं. काही आगामी नाराजी अनेक गोष्टी, म्हणजे आम्हालाही अधिवेशनात जर हजर राहायचं नसेल तर पत्र द्यावं लागते, पत्र द्यावं लागते. आपल्याला माहित असेल की देशाच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना 2014 मध्ये आपण पंतप्रधान घोषित केलं, त्यांनी पूर्ण देशामध्ये प्रचार सभा घेतल्या आणि जेव्हा निवडणुका संपल्या त्याच्या आधी रिझल्ट मध्ये 1 महिना होता, त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षाला पत्र लिहून सांगितलं की माझ्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी ही मी पूर्ण पार पाडलेली आहे. आता मला 15 दिवस, मी कारण ते शेवटी मोदीजींची तुम्हाला माहित आहे त्यांनी त्यांची परमिशन घेतली आणि 15 दिवस हे केदारनाथ जिथे त्यांचं असेल तिथे आपल्या मेडिटेशनमध्ये किंवा त्याच्या साधनेमध्ये ते केले. पण कोणाची अनुमती घेऊन? राष्ट्रीय अध्यक्षांची अनुमती. मग जेव्हा देशाचा पंतप्रधान सर्वोच्च नेता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची परवानगी घेऊन थांबतो, तुम्हाला आमंत्रण द्यायलाही चार फोन आणि काम नाही केलं तर विचारायला कोणीच नाही आणि काही बोललं तर कोणी आम्हाला बोललो, त्याच्यामुळे याच्या पुढे असं चालणार नाही. जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्यापासून आगाळ्यापर्यंत, तालुक्याचे अध्यक्ष बूथ पासून तर खालपर्यंत सगळ्याचा रिव्ह्यू घेईल. भलेही बूथ आपण पाठवले असेल, अपडेट झाले असेल,